बुलेटिनची सुरुवात करूया एका महत्त्वाच्या बातमीनं. साताऱ्यातल्या कास पठारावरून बातमी आहे. जागतिक वारसास्थळ कास पठारावरील रंगोत्सव आता सुरू झालेला आहे. या पठारावर फुलांचा गालीचा पाहायला मिळतोय. कास पठारावर पर्यटकांची पावलं तब्बल 2 वर्षानंतर वळली आहेत. गर्दी पाहायला मिळते, परंतु आता पर्यटकांना कोरोना नियमांसह स्वतःचा जीव जपण्यासाठी काळजी घ्यावी लागणार आहे. पुष्प पठारालगतच मुक्त संचार करणाऱ्या गव्यांचा कळप पर्यटकांच्या कॅमेऱ्यात कैद झालाय, त्यामुळे पर्यटकांना काळजी घेण्याचं आवाहन सुद्धा करण्यात आलंय. अधिक माहिती घेऊयात. ओंकार कदम आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. ओंकार, आपण बघतोय की कास पठारावर पर्यटक आनंद लुटण्यासाठी जात असतात, मात्र हा धडकी भरवणारा गव्यांचा कळप कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय, काय सांगशील या सगळ्याबद्दल? कास पठार हे जागतिक वारसास्थळ लाभल्यामुळं सकाळभोवतात आलेलं एक फुलांचं पठार आहे आणि गेल्या काही वर्षापासून इथं पर्यटकांचं वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. परंतु हा जो भाग आहे हा जंगलाचा भाग आहे आणि त्याच्यामध्ये हे जंगली प्राण्यांचा वावर हा सतत असतो. या आधी सुद्धा इथं बऱ्याच वेळा गवे असतील किंवा बिबट्यासारखे प्राणी असतील, ससे असतील, ही हा गव्यांचा कळप आज दिसतोय हा ह्याच्यावरी सुद्धा दिसला होता. फक्त या गोष्टीमध्ये पर्यटकांनी काळजी घेणं गरजेचं आहे, कारण पर्यटकांनी त्यांच्या जवळ गेलं नाही तर तो जो काही जंगली जनावर आहेत ही पर्यटकांवर हल्ला करायला कधीही जवळ येत नाहीत असा तिथल्या स्थानिकांचा सांगणं पडतंय किंवा ज्या काही अभ्यासक आहेत त्यांचंही म्हणणं असंच आहे की या प्राण्यांच्या जवळ गेलं नाही तर ते त्यांच्या अधिवासात पुन्हा निघून जातात. त्यामुळे पर्यटकांनी स्वतःहूनच आता या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. कास पठारावर पर्यटनाचा आनंद आणि फुलांचा आनंद घेण्यासाठी तुम्ही जर जात असाल तर काळजी घेणं गरजेचं आहे. यानंतर आगळी वेगळी बातमी आहे सोलापुरातून. सोलापूरमध्ये सध्या एका अनोख्या मैत्रीची चर्चा रंगलेली आहे. मैत्रीला कोणतीही मर्यादा नसते हे सोलापूरमधल्या कुत्रा, म्हैस आणि शेळीनं दाखवून दिलंय. दिवसभर शेतात चरून संध्याकाळी घरी जाताना या तिघांची मैत्री पाहायला मिळाली. म्हशीच्या पाठीवर उभं राहून शेळीनं आपला प्रवास पूर्ण केला तर सोबतीला कुत्र्यानं या दोघांना संरक्षण पुरवलं. ही दृश्य आपण बघतोय, थोडीशी वेगळी वाटणारी दृश्य आहेत. कुत्रा, म्हैस आणि शेळीच्या अनोख्या मैत्रीची ही दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत. या म्हशीच्या पाठीवरून शेळीनं आपला प्रवास केल्याचं पाहायला मिळतंय, तर या दोघांनाही संरक्षण पुरवण्याचं काम या कुत्र्यानं केलेलं आहे.